प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह याच्यावर पण आपल्याला बरेच क्वेश्चन पाहायला मिळतात, कारण जैन धर्म, बौद्ध धर्म, ठीक आहे, आपल्याला माहीत आहे की अंगुत्तर निकाय काय आहे किंवा त्रिपिटक काय आहे, किंवा गौतम बुद्धाने सगळ्यात पहिले कुठे सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनी जे उपदेश दिला तो कुठे दिला, किंवा वर्धमान महावीराने कुठे कुठे फिरले, त्यांची समाधी कुठे आहे, असे बरेच क्वेश्चन इथनं पण आपल्याला पाहायला मिळतात. सो हे पण टॉपिक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर याच्यामध्ये जे काही रिलेटेड याच्यामध्ये पण अशी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहेत ते आपण इथे कवर करूया, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं म्हणजे काय, तर वेदकाळाच्या शेवटी यज्ञवेदीमध्ये बारीक सारीक तपशिलांना खूप महत्त्व वाढत गेलं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळं पुरोहित जे वर्ग आहे तर शेवटी शेवटी इतकं त्यांचं महत्त्व वाढलं होतं की याच्यामध्ये जे आपली गरीब जनता वगैरे आहे यांची खूप म्हणजे पिळवणूक होत होती. वर्णव्यवस्थेचे जे नियम आहे ते अत्यंत कडक होत गेले होते. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्यांचा जन्म हेच वर्णाचं कारण ठरलं होतं, ठीक आहे. म्हणजे त्याला काहीही करण्याचा अधिकार समाज इथे देतच नव्हता. त्यामुळेच उपनिषदेच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदामधील विचार जे आहे हे आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता, ठीक आहे. आणि सर्वसामान्य समाजाला सर्वसामान्यांना समजायसाठी हा विषय जो आहे तो अवघड होता, कारण नॉर्मल लोकांना जगण्याचं महत्त्व असते, त्यांना बाकीच्या गोष्टीची काही घेणं देणं नसतं, ठीक आहे. त्यामुळे विशिष्ट देवतांचा उपासनेवर भर देणारे भक्तिपंत निर्माण झाले त्यावेळेस, जसे की शिवभक्तांचा शैव पंत, ठीक आहे, त्याच्यावर एक क्वेश्चन येतात हे म्हणून हे लक्षात ठेवा. विष्णुभक्तांचा वैष्णव पंत, या देवदेवतांच्या संदर्भात वेगवेगळे पुराणे पण लिहिली गेलेली आहेत. ओके, आता 6व्या शतकाच्या सर्वसाधारण मनुष्याला 6व्या शतकामध्ये सहज कळेन असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्यसुद्धा आहे याची जाणीव अनेकांना ते लोकांनी आपल्या शिकवणातून करून दिली. यातून जो नवीन धर्म प्रस्थापित झाले किंवा जे धर्म नवीन तयार झाले तर हे व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे कळकळीने मांडणारे होते. त्यांना शुद्ध आचरणाचे महत्त्व, ठीक आहे, लोकांच्या मनावर ठसवले त्यांनी, आणि हे ठसवण्याचे जे काम केलं तर हे सर्वात प्रथम वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केलं, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण पाहूया जैन धर्माविषयी माहिती. जैन धर्म हा प्राचीन भारतातील एक धर्मापैकी एक धर्म आहे, ठीक आहे. आणि या धर्मात अहिंसेला फार महत्त्व आहे. ओके, तुम्ही हे जे तीर्थंकर आहेत ते तुम्ही पाहिले असतील की ते साधा मच्छर पण मारत नाहीत, ठीक आहे. अहिंसेला फार महत्त्व आहे यांच्या याच्यामध्ये. आणि हे धर्मज्ञान जे प्रगट करतात त्यांना तीर्थंकर म्हणतात. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. हे जे ज्ञान म्हणजे देतात ते कोण आहेत, तर तीर्थंकर आहेत. आणि जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण आत्तापर्यंत 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर हे 24वे आहेत, ठीक आहे. आता वर्धमान महावीराविषयी आपण पाहूया. वर्धमान महावीर यांचा जन्म जे आज आपण ज्याला बिहार म्हणतो, ठीक आहे, त्या राज्यात झाला. तर त्या राज्यामध्ये त्यावेळेस उरुज्जी नावाचं एक महाजन पद होतं, आपण पाहिलं होतं उरुज्जी, ठीक आहे, ठीक आहे, आपण नाही पाहिलं ते नेक्स्ट याच्यामध्ये पाहू. तर हे उरुज्जी नावाचं महाजन पद होतं आणि त्याची राजधानी काय होती, वैशाली, ठीक आहे. या वैशाली नगराचाच एक भाग असलेलं कुंडग्राम येथे यांचा जन्म झाला, ठीक आहे. म्हणजे उज्जी जनपदामध्ये वैशाली नगराचा एक भाग असलेलं कुंडग्राम येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव त्याच्या पित्याचे नाव सिद्धार्थ होते आणि आईचे नाव त्रिशला होते, ठीक आहे. वर्धमान महावीरांना ज्ञानप्राप्ती झाली, ठीक आहे, पण कधी, जेव्हा त्यांनी 12.5 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा,
आणि त्याच्यामुळे हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हणतात. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो की त्यांना केवली का म्हणतात, की त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले ते एकदम विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून, आणि हे प्राप्त करणारे वर्धमान महावीर होते म्हणून त्याला काय म्हणतात, तर म्हणून त्यांना केवली असे म्हणतात. ठीक आहे, शरीराला सुखकार वाटणाऱ्या गोष्टीचा होणारा आनंद आणि त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टींची होणारी पीडा यांचा स्वतःच्या मनावर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारावर विजय मिळवणे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या विकारावर, एखाद्या समस्यावर विजय मिळवणे म्हणजेच काय, तर तुम्हाला अति आनंद किंवा अति दुःख या दोघांचाही तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या मनावर कोणताही मोठा परिणाम होऊ न देणे. ठीक आहे, याला काय म्हटलं आहे, तर याला त्यांनी जीन म्हटलेलं आहे. ठीक आहे, विजय मिळवणारा आणि तो जिंकणारा असा कोणतं जीन. ठीक आहे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला यांनी जीन म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता हा जो जीन शब्द आहे, ठीक आहे, हे जीन का म्हटलं हे आपण पाहिलं, तर याबरोबरच विकारावर विजय मिळवला त्यांनी, म्हणजे जे विकार आपल्या बॉडीमध्ये आहे त्यांच्यावर त्यांनी विजय मिळवला म्हणून त्याला वीर असे म्हणू लागले. ठीक आहे, म्हणून वर्धमान यांना महावीर असे म्हटले जाऊ लागले. ओके, ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश देण्याचं काम केलं. ठीक आहे, लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी, ठीक आहे, या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. हे पॉईंट एकदम महत्त्वाचं आहे, वर्धमान महावीर कोणती भाषा यूज करत होते, अर्धमागधी. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता आणि शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेले मार्गाचे सार पंचमहावृत्ते आणि त्रिरत्ने हे गोष्ट आहेत महत्त्वाच्या, की त्यांनी पंचमहावृत्ते आणि त्रिरत्ने हे सांगितली होती लोकांना, आणि लोकांना उपदेश करण्यासाठी त्यांचे जे तीर्थंकर ज्या सभा घेत, ठीक आहे, त्या सभेला ते समावसरण असे म्हणत. ठीक आहे, हे अर्धमागधी ते यूज करत होते ना, म्हणून अर्धमागधीमध्ये त्याला समवसरण असे म्हणतात. म्हणजे हे आपल्याला पॉईंट क्वेश्चन बनू शकतो काय, समवसरण म्हणजे काय, तर लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थनकारांच्या ज्या सभा होत होत्या त्यांना समवसरण असे म्हणतात, आणि हे अर्धमागधी भाषेमध्ये आहे. समवसरण म्हणजेच काय, हे पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. समवसरण म्हणजे काय, समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्व वर्णातले लोक होते. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सर्व वर्णातले लोक एकत्र येऊन हे सभेमध्ये बसत होते म्हणून याला समवसरण असे म्हणतात. ठीक आहे, इथे क्वेश्चन बनवू शकतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षातच ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर पंचमहावृत्ते त्यांनी कोणते कोणते सांगितले, म्हणजे काटेकोरपणे जे नियम पाळायचे आहेत ते कोणते कोणते आहे, तर सगळ्यात पहिले अहिंसा. ठीक आहे, याच्यावरूनच आपल्याला समजते की कोणाला दुःख द्यायचं नाही किंवा हिंसा नाही करायची. सत्य म्हणजे नेहमी खरे बोलायचं, ठीक आहे, किंवा खरेपणाची वागणूक असली पाहिजे. अस्तेय, स्तेय म्हणजे काय, चोरी. अस्तेय म्हणजे काय, चोरी न करणे, म्हणजेच चोरी माणसाने केली नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मालकाच्या संमतीशिवाय कोणत्याही गोष्टीला त्याने हात न लावणे. अपरिग्रह, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा माणसाने करायचा नाही. ठीक आहे, म्हणजेच माल साठवायचा नाही असं नाही, पण खूप मोठा साठा जो आहे तो मानवाने करायचा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पाचवा कोणता आहे, तर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजेच काय होते, तर ब्रह्मचर्य. ठीक आहे, म्हणजे व्रतांचे पालन करणे. यासोबतसोबत त्यांनी 3 त्रिरत्ने सांगितली होती, तर ते 3 त्रिरत्ने कोणती आहे, तर
सम्यक दर्शन, सम्यक म्हणजे समतोल, ठीक आहे, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरच आपल्याला क्वेश्चन विचारलं जाऊ शकते की त्रिरत्ने कोणती कोणती आहे, तुम्हाला इथे दुसरंच काहीतरी देण्यात येईल. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, चरित्राच्या ठिकाणी काहीतरी वेगळंच देतील, ठीक आहे, त्याच्यामुळे हे बिलकुल लक्षात ठेवा. आणि सम्यकचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं काय, तर समतोल किंवा त्याच्यामध्ये एक बॅलेन्स असलं पाहिजे, ठीक आहे, तर बॅलेन्स थिंकिंग आपण त्याला म्हणू शकतो. तर त्रिरत्ने पाहिले आपण, पंचमहावृत्ते पाहिली, ठीक आहे. आता सम्यक दर्शन म्हणजे काय, तर तीर्थंकर जे उपदेश करतात ते सत्य आहे असं म्हणून त्यांच्यावर श्रद्धा ठेवणे, ठीक, श्रद्धा ठेवणे, तीर्थंकरावर श्रद्धा ठेवणे म्हणजे दर्शन. सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थंकरांनी जे ज्ञान, ठीक आहे, जे तत्त्वज्ञान आपल्याला समजून सांगितलं ते व्यवस्थित समजून घेणे म्हणजे सम्यक ज्ञान. आणि सम्यक चरित्र म्हणजे काय, हे जे आचरण सांगितलेले आहे पाच पंचमहावृत्ती कोणते कोणते आहे, तर पंचमहावृत्ती आपण पाहिली होती, कोणते, हिंसा, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, ठीक आहे. तर हे जे पंचमहावृत्ती आहे याचा काय करणे, चांगल्या पद्धतीने आचरण करणे. आता उपदेशाचं सार म्हणजे ॲक्च्युली उपदेश काय असायचा तिथे, तर वर्धमान महावीराच्या उपदेशामध्ये अनेकवाद, अनेकवाद म्हटला जाणारा सिद्धांत होता, ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की वर्धमान महावीरांनी अनेकवादांचा वापर केला, ठीक आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत. सो अनेकवाद म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, ते आपण पाहू. म्हटला जाणारा जो सिद्धांत आहे तो त्यांनी वापरला. आता याचा अर्थ काय, तर सत्याच्या शोधासाठी म्हणजे सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचं आहे. अनेकांत या शब्दातील अंत या पैलूचा, या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. अनेकांत, अंत याचा अर्थ काय आहे, पैलू म्हणजे अनेक पैलू. याचा अर्थ काय की एखाद्या गोष्टीचा सत्याचा शोध घेताना केवळ माणसाने एखाद्या दुसऱ्या पैलूवर लक्ष न देता निष्कर्ष काढल्यास संपूर्ण ज्ञान होऊ शकते. म्हणजे काय, एखाद्यानं कोणी गोष्ट कोणती सांगितली तर आपण ते डायरेक्ट खरं मानतो, तर ते आपण तसं नाही केलं पाहिजे. आपण त्या गोष्टीचा चहूबाजूने विचार केला पाहिजे. फक्त एकाच पैलूचा विचार करून आपल्याला चालणार नाही, तर एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार करणे म्हणजेच काय, अनेक, अनेकवाद आपण असं म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या गोष्टीविषयी त्याच्या सगळ्या पैलूंचा विचार करणे म्हणजे अनेकवाद. आणि त्यांच्या शिक्षणामध्ये अनेकवादाला महत्त्व दिलं होतं, ओके, हा सिद्धांत समजा मानण्यात आलेला आहे. या सिद्धांतामुळे काय होईल, तर समाजाच्या स्वतःच्या मताविषयी कधी दुरागार राहणार, जी वृत्ती आहे ते राहणार नाही. म्हणजे माणूस सरळ एकाच गोष्टीचा विचार करून कोणताही निर्णय घेणार नाही. कोणताही निर्णय घेण्यासाठी माणूस चहू बाजूने त्या गोष्टीचा विचार करेल आणि मग एखादा काय करेल, तर विचार तो ठाम करेल. म्हणजे इतरांच्या मताविषयी पण तो सहिष्णू असेल. म्हणजे मी म्हणेल तेच गोष्ट खरी असं माणूस म्हणणार नाही, बाकीचे लोक काय म्हणत आहे याच्याकडेही आपलं थोडंफार लक्ष देण्यात येईल, ठीक आहे. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. तर शिकवण, वर्धमान महावीरांची शिकवण काय होती, तर कोणता व्यक्ती कोणत्या जातीमध्ये जन्मला, ठीक आहे, कोणत्या वर्णामध्ये जन्मला याच्यावरून त्याची आपल्याला जाणीव होणार नाही, ठीक आहे, त्या व्यक्तीचं चरित्र आपल्याला समजणार नाही. तर ते त्याच्या शिकवणीवर अवलंबून आहे, ते त्याच्या चरित्रावर अवलंबून आहे असं वर्धमान महावीर म्हणत होते. स्त्रियांना ज्ञान मिळवण्यासाठी मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते, मात्र वर्धमान महावीरांच्या महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया करुणा असू द्या, जगा जगू द्या असा संदेश त्यांनी दिला. हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे.
आपल्याला एक आपल्या सिलेबसला हटके थोडा क्वेश्चन असा बनू शकतो की वैदिक कालखंडामध्ये किंवा उत्तर वैदिक कालखंडामध्ये जे सामाजिक पैलू समाज जागृती करत होते त्यांनी आपल्या याच्या आपल्या शिक आपल्या टीचिंगमध्ये स्त्रियांना सामील करून घेतले होते अशा पद्धतीची एखादी स्टेटमेंट बनेल, किंवा मग आपल्याला अशा पद्धतीचा स्टेटमेंट बनू शकते की उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार दिला गेला होता. तर हे महत्त्वाचं आहे की वर्धमान महावीरांनी स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार दिला होता. ठीक आहे, हे एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि याला बाकीच्या गोष्टीसोबतही आपल्याला लिंक करता आलं पाहिजे. आणि जगा आणि जगू द्या असा संदेश जैन धर्माने दिला आहे. ओके, त्याच्यानंतर बौद्ध धर्म. ठीक आहे, याचे संस्थापक कोण आहेत तर भगवान गौतम बुद्ध. ठीक आहे, यांचा जन्म 513 ई.स.पू. ते 483. ठीक आहे, एवढा आहे. गौतम बुद्धांचा जन्म काळ कुठं जन्म आहे तो नेपाळच्या लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन, आईचे नाव मायादेवी होते. ठीक आहे, आणि बुद्धांचे जे मूळ नाव आहे ते काय होतं तर बुद्धांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ. ठीक आहे, त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध असे म्हणतात. आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो बुद्ध म्हणजे काय, तर मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान ज्याला प्राप्त झाले तो बुद्ध. मानवी जीवनात दुःख आहे हा प्रश्न त्यांना पडला, दुःख का आहे हा प्रश्न पडला आणि त्याच्या उत्तरासाठी त्यांनी घर सोडलं आणि ते एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. ठीक आहे, कुठे तर बिहारमध्ये उरुवेला आहे. ठीक आहे, तिथे एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते आणि बसले असताना त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे काय, तर सर्वोच्च ज्ञान त्यांना प्राप्त झालं. ठीक आहे, म्हणून पिंपळाच्या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हणतात. हे कुठे आहे तर हे उरुवेला या ठिकाणी आहे. ओके, आता या स्थानाला बोधगया या स्थानाला बोधगया म्हणून प्रसिद्ध आहे. ठीक आहे, हे एक टुरिस्ट स्पॉट पण आहे, तिथे बरेच लोक दरवर्षी भेट द्यायला जातात. ठीक आहे, आता त्यांनी त्यांचे पहिले जे प्रवचन कुठे दिले असाही क्वेश्चन आपल्याला बऱ्याच वेळेस आलेला आहे, तर तो दिला त्यांनी सारनाथ वाराणसीजवळ एका ठिकाण आहे तिथे. आणि या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हणतात. ठीक आहे, या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. आणि हे कशामध्ये आहे, पाली भाषेमध्ये आहे. संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात, तर संस्कृतमध्ये धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटलेलं आहे. ठीक आहे, पालीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन म्हटलेलं आहे तर संस्कृतमध्ये धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटलेलं आहे. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. ठीक आहे, 45 वर्षे त्यांनी काय केली, चारिका केली. चारिका म्हणजे काय, तर पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली भाषेत, पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना मांडलेली आहे. ठीक आहे, या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेले धम्माचे सार जे आहे ते पुढे दिलेले आहे. त्यांनी 4 आर्यसत्य सांगितले, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये हे 4 आर्यसत्य असतात आणि हेच महत्त्वाचं कारण आहे. काय, तर माणसाच्या जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण असते आणि दुःख दूर करता येते. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी काय असते, तर एक मार्ग असतो आणि तो मार्ग म्हणजे काय, प्रतिपादन. ठीक आहे, म्हणजे जे प्रत्येक दुःख आहे त्याला अंत करण्यासाठी जो मार्ग आहे त्याला काय म्हणतात, तर प्रतिपादन म्हणतात. आणि हे प्रतिपादन अष्टांग मार्ग असे त्यांनी 8 मार्ग सांगितलेले आहे, याच्यामुळे हे होऊ शकते. ठीक आहे,
आणि गौतम बुद्धाने जे पाच नियम सांगितले ते पाच नियम कोणते, त्याला पंचशील म्हणतात. तर ते पंचशील कोणते कोणते आहेत, तर प्राण्यांची हत्या करू नये, ठीक आहे, चोरी करू नये, अनैतिक संबंध ठेवू नये, आचरण असत्य बोलू नये, ठीक आहे, आणि मादक पदार्थांचे सेवन करू नये. ओके, हे आहे बौद्ध संघ. तर आपल्या धर्माचा उपदेश करण्यासाठी त्यांना भिक्खूचा एक संघ निर्माण केला, ठीक आहे, कारण ते प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नव्हते, तर त्यांनी एक संघ निर्माण केला. त्यांचे जे अनुयायी होते त्यांचा, आणि गृहस्थ जीवनाचा त्याग करून त्यांनी संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले. म्हणजे सगळं काही त्याग करून त्यांनी तिथे येणाऱ्या लोकांना काय म्हटलं, तर भिक्खू म्हटलं, ठीक आहे. आणि बुद्धाप्रमाणे, ठीक आहे, भिक्खू ही चारिका करून लोकांना धर्माचा उपदेश देत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणत, ठीक आहे. बौद्ध धर्मात सर्व वर्गातील सर्व जातीतील लोकांचा काय आहे, तर प्रवेश झालेला आपल्याला दिसू शकतो, ठीक आहे. ओके, आता यांनी जे अष्टांग मार्ग सांगितले होते, तर ते अष्टांग मार्ग पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ते कोणते कोणते आहे, तर हे आपल्याला पाठही असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर याच्यावरही आपल्याला बरेच वेळेस क्वेश्चन आलेले आहे. सम्यक दृष्टी म्हणजे काय, चार आर्य सत्य, जसं दुःखाचं कारण, निरासरण आणि शंका, काय प्रतिपादन, ठीक आहे. त्याच्यानंतर हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणे म्हणजेच काय, सम्यक संकल्प, ठीक आहे. संकल्प म्हणजे हिंसेचा त्याग करणे. वाचा म्हणजे चाळी चुगाली वगैरे नाही करणे. कर्मांत म्हणजे काय, कर्मांत म्हणजे काय, तर प्राण्याची हत्या, चोरी, सैराचाराच्यापासून दूर राहणे. सम्यक आजीवन म्हणजे काय, गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. काय, उपजीविका, ठीक आहे. उपजीविका म्हणजे जीवन जे आहे ते चांगल्या मार्गाने जगणे. आजीव म्हणजे चांगल्या मार्गाने जीवन. व्यायाम म्हणजे प्रयत्न, ठीक आहे. लक्षात ठेवा, इथे कन्फ्यूज होण्यासाठी याच्यावर आपल्याला बरेच वेळेस क्वेश्चन आलेला आहे. सम्यक व्यायाम म्हणजे काय, तर सम्यक व्यायाम म्हणजे काय, तर प्रयत्न करणे, ठीक आहे. व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे, आणि वाईट मार्गाने नाही तर चांगल्या मार्गाने प्रयत्न करणे, आणि चांगलं कर्मे व्हावी, ठीक आहे, म्हणून करणे. ओके, सम्यक स्मृती म्हणजे काय, तर मन एकाग्र करणे, ठीक आहे. चित्त लावून म्हणजे ध्यान वगैरे करणे, कोणत्या गोष्टीचा लोभ न करणे. तर साधारणतः आपण याला काय म्हणू शकतो, तर मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे, आपले चित्त साधणे, ठीक आहे. समाधी म्हणजे काय, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव करणे. आता याच्यामध्ये काय फरक आहे, तर याच्यामध्ये अगदी छोटासा फरक आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की विकारापासून लोभापासून दूर जाण्यासाठी काय आहे, तर आपले विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. स्मृती म्हणजे विचार असं आपण म्हणू शकतो, की योग्य विचार करणे. आणि समाधी म्हणजे काय, तर आपण इथे म्हणू शकतो की एका प्रकारचं मेडिटेशन करणे. ओके, आता जे गौतम बुद्ध आहेत, त्यांच्या उपदेशाचे सार काय आहे, तर त्यांच्या उपदेशाचे सार जे आहे याच्यावरही आपल्याला क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलेले दिसतात. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धींच्या स्वातंत्र्याची घोषणा केली, ठीक आहे. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता त्यांनी नाकारली, तेच आपण जे वैदिक उत्तर वैदिक काळामध्ये होतं ते. त्यानंतर जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही, जसं आपण वर्धमान महावीरांचं पाहिलं होतं अगदी त्याचप्रमाणे आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते, ठीक आहे. म्हणजे वर्तन, आचरण, ठीक आहे, चारित्र्य ज्याला आपण, त्यांनी चारित्र्य म्हटलं, यांनी आचरण म्हटलं, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. वर्धमान महावीरांनी काय म्हटलं होतं, तर चारित्र्यावरून ठरते. आणि गौतम बुद्धांनी काय म्हटलं, तर आचरणावरून ठरते. आचरणावरून म्हणजे त्याच्या कामावरून असं आपण म्हणू शकतो. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते, हे वचन त्यांचे विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयींची त्यांचे चिंतन दर्शवते. म्हणजे स्वतंत्रता असली पाहिजे आणि समता पण असली पाहिजे.
त्यांनी पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. ठीक आहे, यज्ञासारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. आता ही गोष्ट आपल्याला साधारणतः समजायची गरज आहे की जेव्हा वर्धमान जेव्हा गौतम बुद्धासारखे जे स्वतः एका पद्धतीने त्यांना लोक देवांचा दर्जा देतात ते लोक स्वतः म्हणतात की यज्ञ आणि कर्मकांडामध्ये काही महत्त्व नाही आहे, तरी आपल्याला हा आतापर्यंत समजलेला आहे का नाही आहे. ठीक आहे, तर हे समजायची गोष्ट आहे. मानवाच्या कल्याणासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि हे आपल्याला समजायची समजलं पाहिजे. तर त्यांनी उपदेशामध्ये काय म्हटलं आहे, तर प्रज्ञा, शील आणि करुणा हे तीन त्यांचे महत्त्वाचे काय आहेत, तर उपदेश आहेत. ठीक आहे, असं प्राणीमात्राविषयी हे जे आपण आताच बोललो की प्रज्ञाशील करुणा हे आपण बाळगायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे साधारण व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. गौतम बुद्धाने उपदेशलेली जी सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नाही तर आज पूर्व मानवजातीमध्ये आज बऱ्याच देशामध्ये ठीक आहे गौतम बुद्धाला मानणारा एक खूप मोठा जनसमूह आपल्याला माहिती आहे. हालांकि या शिकवणी नंतर वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये बदल आपल्याला दिसतो. ओके, तर यावेळेस आपल्याला याच्यावरही क्वेश्चन येऊ शकतो की लोकायत म्हणजे काय. तर लोकायत किंवा चार वाकनावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाह आहे, हा एक विचार प्रवाह होता. ठीक आहे, म्हणजे जसे त्यावेळेस वर्धमान महावीर गौतम बुद्ध होते तसंच लोकायत नावाचा एक विचार प्रवाह होता आणि या लोकांचं काय म्हणणं होतं, तर त्यांचं भर स्वातंत्र्य विचारावर होता. त्यांनी पण वेदांचे प्रामाण्य नाकारले, वेदांना महत्त्व देणं त्यांनी पण नाकारलं आणि प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्फोट निर्माण होत राहिले. ठीक आहे, आता हा तर होता ज्यांनी काय वेदांचं प्रामाण्य नाकारलं आणि स्वतंत्र विचारावर भर दिला. तर तुम्हाला सरळ प्रश्न येऊ शकतो लोकायत म्हणजे काय, तर लोकायत म्हणजे असा वर्ग ठीक आहे की जो स्वतंत्र विचारावर वागला आणि त्यांनी वेदांच्या प्रामाण्याला नाकारला. ओके, त्याच्यानंतर जीवधर्म. तर जीवधर्म जे आहे ते जीवधर्माचे साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकामध्ये हे सगळ्यात पहिले केरळ कोचीन येथे आले होते. ठीक आहे, म्हणजे आले असावे असा एक अंदाज आहे. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हणतात. यांचा पण एकच देव आहे आणि यांच्या शिकवणीमध्ये पण तेच गोष्टी दिलेल्या आहे की न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, ठीक आहे, चांगले बोलणे, स्वाभिमान हे गुण आहे. म्हणजे एकंदरीत शिकवण जे आहे ते सगळ्यांची आपण सारखीच आहे असे म्हणू शकतो. पण यांची जे स्थळे आहेत ते यांना सिनेगॉग, प्रार्थनास्थळ जे आहेत त्यांना सिनेगॉग असं म्हणतात. ठीक आहे, ख्रिश्चन धर्म. आता ख्रिश्चन धर्माचं जे संस्थापक आहेत ते आपल्याला माहीत आहे कोण आहे, तर येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य होते आपण माहीत आहे की ते पूर्ण जगामध्ये ते पसरले. त्याच्यापैकी सेंट थॉमस हे एक होते आणि ते केरळमध्ये आले होते. त्रिचूर जिल्ह्यामध्ये पल्लवर येथे त्यांनी 1952 एका चर्चची स्थापना केली होती आणि ख्रिश्चनच्या धर्माचे त्यांनी शिकवण त्यांनी इथे सुरू केली आणि त्याच्यानुसार ते लोकांना सांगत की एकच देव आहे आणि तो प्रेमळ पिता आहे सगळ्यांचा आणि तो सर्वात शक्तिमान आहे आणि ते म्हणजे कोण, येशू ख्रिस्त. आणि आपण याचे सगळे काय आहोत, तर पुत्र आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीची त्याची शिकवण होती. म्हणजेच मानवाच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले हे येशू आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आपण सारे हे बंधू भगिनी आहोत, आपण सर्वांनी आपण सर्व जे आहे त्यांनी सर्वांनी एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, अगदी शत्रूवर देखील, चुकलेल्यांना क्षमा केलं पाहिजे असे ख्रिश्चन धर्माचे धर्माने सांगितलेले आहे. ठीक आहे, यांचा ग्रंथ जो आहे तो कोणता आहे, तर बायबल आहे, पवित्र ग्रंथ आणि प्रार्थनास्थळ चर्च आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर इस्लाम धर्म याच्याबद्दलही आपल्याला बरीच माहिती आहे. ठीक आहे, आपल्याला विचारू शकतो की इस्लाम धर्म हा एकेश्वरवादाला मारणारा धर्म आहे आणि अल्लाह हा एकच मुहम्मद पैगंबर हे त्याचे प्रेषित आहेत असं ते म्हणतात. आणि यांचा जो पवित्र ग्रंथ आहे तो कुराण आहे. ठीक आहे, कुराण हा यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. याच्यामध्ये त्यांनी इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा दिलेला आहे. या शब्दाला अर्थ अल्लाला शरण जाणे असाही होतो. ठीक आहे, कशाचा? तर इस्लाम या शब्दाचा अर्थ काय होतो, तर अल्लाला शरण जाणे किंवा शांती. तर सर्व काळ आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहेत, शक्तिमान आहे, परमदयाळू आहे असं इस्लाममध्ये सांगितलेलं आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच असला पाहिजे. ठीक आहे, मनुष्याने आयुष्यात कसे वागावे त्याचे मार्गदर्शन कुराणमध्ये दिलेले आहे. ओके, आणखीन कुराणमध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्यांचा जो धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये आणखीन काय सांगितलं आहे, तर भारत आणि अरबस्थान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत आणि इसवी सणाच्या 7व्या शतकात अरबस्थानात इस्लामाचा प्रसार झाला आणि त्या शतकात अरबांनी व्यापाऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले आणि इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळांना मशीद असे म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, त्यांचा धर्म ग्रंथ कुराण आणि ते जे जिथे प्रार्थना करतात ते मशीद आहे याच्याविषयी सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, फारशी धर्म. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये फारशी धर्म पण आहे. तर यांची जी संस्कृती आहे, वैदिक संस्कृतीचे हे जे लोक आहे, फारशी लोक आणि वैदिक संस्कृती लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते असं म्हटले जाते. ठीक आहे, आणि पारशी धर्माच्या ग्रंथाचे नाव अवेस्ता आहे आणि असं म्हटलं जातं की ऋग्वेद आणि अवेस्ता जो यांचा ग्रंथ आहे याच्यामध्ये बरेच साम्य आहे. ठीक आहे, पारशी लोक जे आहे ते इराणच्या पार्स नावाच्या प्रदेशातून आलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपल्याला हा क्वेश्चन येऊ शकतो की पारशी लोक त्यांना पारशी का म्हणतात, तर पारशी याच्यासाठी म्हणतात की ते इराणच्या पार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ठीक आहे, ते प्रथम कुठे आले, तर ते प्रथम गुजरातमध्ये आले, 8व्या शतकामध्ये आले असावे साधारणतः. आणि यांचे जे संस्थापक आहेत ते कोण आहेत, झरतुष्ट्र. ठीक आहे, झरतुष्ट्र जे आहेत हे पारसी धर्म संस्थापक आहेत. अहुरमझ्द नावाचा त्यांचा वेदाचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, म्हणजे या नावाने त्यांच्या अहुरमझ्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. म्हणजे त्यांचा जो देव आहे तो कोण आहे, अहुरमझ्द. ठीक आहे, झरतुष्ट्र हे त्यांचे संस्थापक आहे आणि अहुरमझ्द मे बी माझं प्रोनन्शिएशन आहे ते चुकीचं असेल तर कृपया या गोष्टीला कोणी वाईट मार्गाने घेऊ नये. ठीक आहे, तर हा त्यांचा देव आहे आणि फारशीमध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व त्यांनी दिलेलं आपल्याला माहीत आहे. ओके, त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी नेहमी प्रज्वलित असतो आणि या देवळांना काय म्हणतात, तर अग्न्यारी म्हणजेच काय, तर अग्नी नेहमी प्रज्वलित असणार आहे. ठीक आहे, उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे आहेत. हा हे विचारू शकतात आपल्याला, उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती. ठीक आहे, हे त्यांचा गाभा आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण जे काही धर्म झाले होते आणि त्यांच्या ज्या शिकवणी आहे ते अगदी डिटेलमध्ये पाहिलेले आहे. आणि लक्षात ठेवा, 6व्या वर्गाच्या पुस्तकातली प्रत्येक लाईन हे एक्झामला क्वेश्चन बनवण्यासारखी आहे. हे एवढी इम्पॉर्टंट आहे
त्याच्यामुळं खूप मोठे मोठे बुक्स वाचण्याच्या पहिले हे सारे इन्फॉर्मेशन आपल्याला तोंडपाठ असणं अगदी गरज अगदी आवश्यक आहे. ओके.